नमस्कार, मी प्रतीक्षा, DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर तालुक्यातील देवगाव ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सौ राणी रमेश शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. सोमवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी देवगाव ग्रामपंचायत कार्यालयात ही निवड प्रक्रिया पार पडली. प्रवर्ग श्री राखीवकर्ता सरपंचपद होतं. त्यानुसार कापूरवाडी मंडल अधिकारी जीवन सुतार यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच पदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम पार पडला. सभेपूर्वी सकाळी 10 ते 11:30 वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. सौ राणी रमेश शिंदे यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यानं त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडीनंतर देवगाव येथे नूतन सरपंच सौ शिंदे यांच्यासह उपसरपंच आशा शिंदे, ग्रामपंचायत सदस्य हरिदास खळे, कविता वामन यांचा ग्रामसंस्थांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. याप्रसंगी संभाजी वामन, अर्जुनराव शिंदे, विश्वासराव खिलारी, रावसाहेब वामन, अमोल शिंदे, कुंडलिक वामन, वैभव पातकळ, बबन टांगळ, जालिंदर वामन, पंढरीनाथ वामन, दीपक टेलर, रमेश शिंदे, अंकुश वामन, मच्छिंद्र शिंदे, प्रतीक शिंदे, मच्छिंद्र जाधव आदी उपस्थित होते. ग्रामपंचायत निवडणूक 8 वर्ष ठरलेली असल्यामुळं आज सर्वांच्या सहकार्याने आमच्या सुनबाई राणी रमेश शिंदे यांची सरपंचपदी निवड झाली व आशाबाई अर्जुन शिंदे यांची उपसरपंचपदी निवड झाली. इदंपुढचे काम सर्वांच्या सहकार्याने केले जातील आणि इदं मागही सर्व एकत्र असताना काम होत होते. इदंपुढचे काम आमदार कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाने व्यवस्थित केले जातील अशी मी सर्वांना ग्वाही देतो. आजच्या देवगाव ग्रामपंचायतच्या सरपंचपदी मला सरपंचपदाची संधी मिळाल्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे. येथे उपस्थित सर्व ग्रामस्थ सदस्य ज्येष्ठ मंडळी यांचे मी आभार मानते. तसे शिवाजी कर्डिले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी गावच्या विकासासाठी कटिबद्ध राहील आणि गावचा विकास करून दाखवेल. धन्यवाद. आमचे नेते शिवाजीराव कर्डिले साहेब, आमचे मार्गदर्शक विलास काका शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली देवगाव ग्रामपंचायतीचे जे 2.5 वर्षाचे ठरले होते ते आज राणी रमेश शिंदे यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली आणि उपसरपंचपदी आशा अर्जुन शिंदे यांची बिनविरोध निवड झालेली आहे. तरी गावातील सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे स्वागत करण्यात येते. प्रतिनिधी मुंतजर शेख, DNA मराठी, अहमदनगर. आमच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचं चॅनल DNA मराठीला लाईक करा आणि